फर्स्ट लेक्चर आहे आपलं, तर आता ट्वेल्थ सायन्स फर्स्ट लेक्चर आहे, तर आपला चॅप्टर नंबर फर्स्ट सॉलिड स्टेट, चॅप्टर नंबर फर्स्ट सॉलिड स्टेट. आता आपल्या सर्वांना माहित असते मॅटरच्या फेजेस ह्या थ्री असतात, फर्स्ट सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड व्हेपर स्टेट किंवा गॅसियस स्टेट. जनरली सबस्टन्सच्या तीन स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. त्यापैकी आपल्याला फोकस करायचा आहे तर सॉलिड स्टेट. तर आता आपण सॉलिड स्टेट स्टार्ट करतोय. तर सॉलिड स्टेट मध्ये स्टार्ट करताना काय बघायचं बघा, तर पदार्थाच्या फेजेस. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सपोज आपल्याला सर्वांना माहित आहे की NaCl हा सॉलिड असतो, NaCl इज ए सॉलिड. हा जो सॉलिड आहे याची काहीतरी स्पेसिफिक अरेंजमेंट आहे, ऍटम्सची अरेंजमेंट काहीतरी स्पेसिफिक आहे, म्हणून त्याला स्पेसिफिक क्रिस्टलाइन शेप आहे. तर मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला लिहून देतो. NaCl, NaCl दे हॅव मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl. आता NaCl मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि त्याचे चार्जेस Na प्लस अँड Cl मायनस. आता NaCl जो आहे त्याची काही कशी स्पेसिफिक अरेंजमेंट कशी असते, एक एक्झाम्पल सांगतो मी NaCl ची स्पेसिफिक अरेंजमेंट कशी असते. Na प्लस त्याच्या ऍडजस्टंट Cl मायनस, नेक्स्ट मॉलिक्युल NaCl चा नेक्स्ट मॉलिक्युल त्याच्या ऍडजस्टंट, त्याच्या ऍडजस्टंट परत Cl मायनस. म्हणजे कसं आहे बघा, NaCl ला Cl मायनस ने सराउंड केलेलं आहे, Cl मायनस ला Na प्लस ने सराउंड केलेलं आहे. अशाच प्रकारे हा एक लेअर झाला, हा एक लेअर झाला. नेक्स्ट लेअर कसा असेल बघा, Na प्लस ला Cl मायनस ने सराउंड केलेलं असेल आणि Cl मायनस ला Na प्लस ने सराउंड केलेलं असेल. थोडक्यात मला सांगायचं काय तुम्हाला बघा, की जे क्रिस्टलाइन किंवा सॉलिड मटेरियल जे असतं तर त्याच्यामध्ये असणारे ऍटम्स हे स्पेसिफिक अरेंजमेंटने अरेंज केलेले असतात, त्यांची अरेंजमेंट ही स्पेसिफिक असते. म्हणजे NaCl ला Cl मायनस ने सराउंड केलेले, Cl मायनस ला Na प्लस ने सराउंड केलेले, Na प्लस ला परत Cl मायनस ने सराउंड केलेले आहे. दे हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ ऍटम्स, दे हॅव ए स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ ऍटम. तर आता वन बाय वन या सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पॉइंट शिकायचे. तर आता या सॉलिड स्टेट मध्ये जनरली हे जे अरेंजमेंट असते, ही जी अरेंजमेंट असते, ही अरेंजमेंट कसली असते बघा, टोटल एक तर ऍटम्सची अरेंजमेंट असेल, एक तर आयन्सची अरेंजमेंट असेल किंवा मॉलिक्युल्सची अरेंजमेंट असेल. म्हणजे सॉलिड सबस्टन्स मध्ये टोटल तीन पार्टिकल्स असू शकतात, एक तर ते ऍटम्स असतील किंवा आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय बघा, सॉलिड स्टेट मध्ये ऍटम्स, मॉलिक्युल्स अँड आयन्स आर अरेंज इन ए स्पेसिफिक मॅनर. इट इज ए इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेट, आता हे सॉलिड जे असतात ते सॉलिड सबस्टन्स जे असतात ते क्लासिफाय करायचे, सॉलिड सबस्टन्स आपल्याला क्लासिफाय करायचे. तर त्यांचं क्लासिफिकेशन हे मेन दोन टाइप्स मध्ये असतं, मेनली टू टाइप्स. फर्स्ट वन क्रिस्टलाइन अँड सेकंड वन अमॉर्फस. क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस अशा दोन टाइप्स मध्ये सॉलिड्स हे क्लासिफाय केले जातात, दोन टाइप्स मध्ये सॉलिड्स हे क्लासिफाय केले जातात. आता त्यापैकी क्रिस्टलाइन कोणाला मानायचं आणि अमॉर्फस कोणाला मानायचं, त्याबद्दल मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल सांगतो. सॉलिड सबस्टन्सचे थोडेसे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला माहित असलेले. एक तर बघितलंच आपण NaCl, सेकंड शुगर, थर्ड पोटॅश, फोर्थ युरिया. म्हणजे जे सॉलिड सबस्टन्स आहेत त्यांची स्ट्रक्चरल अरेंजमेंट या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायची आहे. आता आपल्या मेन पॉइंट कडे येऊ. सॉलिड स्टेट किंवा सॉलिड सबस्टन्स हे दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय केले जातात, फर्स्ट क्रिस्टलाइन अँड सेकंड अमॉर्फस. आता वन बाय वन आपण डिस्टिंग्विश करू व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन अँड व्हॉट इज मीन बाय अमॉर्फस. बोर्ड जास्त झूम होतोय. कंपाउंड क्लासिफाय इंटू मेनली टू टाइप्स, क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड अमॉर्फस सॉलिड. आता व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जी ऍटम्सची अरेंजमेंट असते, ऍटम्सची जी अरेंजमेंट असते ती रेग्युलर असते, ऍटम्सची अरेंजमेंट ही रेग्युलर असते. आणि अमॉर्फस सबस्टन्स मध्ये ऍटम्सची अरेंजमेंट ही रॅन्डम असते, रेग्युलर
आणि अमॉर्फस मध्ये रॅन्डम असते. आता रेग्युलर रेग्युलर आणि रॅन्डम म्हणजे काय हे बघा. ज्यावेळेस तुम्ही शाळा किंवा कॉलेजेस मध्ये असतात तर त्यावेळेस तुमची बसण्याची अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट ही एक रेग्युलर असते, तर हिला आपण म्हणतो रेग्युलर अरेंजमेंट. आणि तुम्ही कसे पण बसले तर त्याला तुम्ही म्हणणार रॅन्डम अरेंजमेंट. म्हणजे क्रिस्टलाइन आणि रॅन्डम याच्यात फरक काय. द अरेंजमेंट ऑफ ऍटम्स इज ए रेग्युलर रेग्युलर अरेंजमेंट ही क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये असते आणि अमॉर्फस मध्ये कशी असते ती रॅन्डम अरेंजमेंट असते रॅन्डम अरेंजमेंट असते. हा एक मेन डिस्ट्रीब्युट झाला क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. सेकंड पॉइंट क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड याचा मेल्टिंग पॉइंट विषयी काय इन्फॉर्मेशन आहे बघा. तर क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट शार्प आहे. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. आता शार्प मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय बघा. सपोज तुम्ही एनएसीएल चा मेल्टिंग पॉइंट घेताय किंवा एखाद्या दुसऱ्या सब्सटन्सचा मेल्टिंग पॉइंट घेताय, तर तुम्ही कधी पण मेल्टिंग पॉइंट जर घेतला तर तो तेवढाच आला पाहिजे शार्प. म्हणजे एखाद्या सब्सटन्सचा मेल्टिंग पॉइंट जर 100 डिग्री सेल्सिअस असेल, तुम्ही 2 दिवसांनी जरी त्याचा मेल्टिंग पॉइंट घेतला तरी तो 100 डिग्री सेल्सिअस भरणार आहे. याला काय म्हणायचं शार्प मेल्टिंग पॉइंट. क्रिस्टलाइन सब्सटन्सला शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. क्रिस्टलाइन सब्सटन्स हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. सेकंड अमॉर्फस सब्सटन्स. अमॉर्फस सब्सटन्स आता अमॉर्फस सब्सटन्स मध्ये ऍटम्सची अरेंजमेंट ही रेग्युलर नसते, ती रॅन्डम असते. म्हणून अमॉर्फस सब्सटन्स हॅव नॉट शार्प मेल्टिंग पॉइंट. त्यांना शार्प मेल्टिंग पॉइंट हा नसतो. दोन डिस्ट्रिब्युश पॉइंट झाले बघा. फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड हॅज रेग्युलर अरेंजमेंट, अमॉर्फस सब्सटन्स हॅज रॅन्डम अरेंजमेंट ऑर इरेग्युलर अरेंजमेंट. सेकंड पॉइंट क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट अँड अमॉर्फस सब्सटन्स हॅव नॉट शार्प मेल्टिंग पॉइंट. हा तुमचा डिस्ट्रिब्युश पॉइंट झाला. आता थर्ड पॉइंट कसा आहे बघा. इन थर्ड पॉइंट ज्यावेळेस आपण त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघतो तर क्रिस्टलाइन सॉलिड इज ए बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर. क्रिस्टलाइन सॉलिड हॅज बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर, बट दे आर गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर इन एक्वियस सोल्युशन. याचा अर्थ कसा आहे बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे सॉलिड स्टेट मध्ये असताना ते बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात, पण ज्यावेळेस आपण त्यांचं वॉटर मध्ये सोल्युशन बनवू किंवा एक्वियस सोल्युशन बनवू त्यावेळेस ते गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात. म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये ते बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर, पण जेव्हा एक्वियस सोल्युशन बनवू अशा वेळेस ते गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर. अमॉर्फसच्या बाबतीत कसं आहे बघा. अमॉर्फस सब्सटन्स इज ए बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर. अमॉर्फस सब्सटन्स इज ए बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर. तीन पॉइंट झाले बघा. पहिलं रेग्युलर अरेंजमेंट, नेक्स्ट इरेग्युलर अरेंजमेंट, नंतर शार्प मेल्टिंग पॉइंट नॉट शार्प मेल्टिंग पॉइंट, तीन नंबरचा बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर बट गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर आफ्टर मेकिंग ए एक्वियस सोल्युशन, अँड इन अमॉर्फस सब्सटन्स दे आर बॅड इलेक्ट्रिकल कंडक्टर. आता तुम्हाला अजून एक पॉइंट सांगायचं याच्यामध्ये डिस्ट्रिब्युश पॉइंट. क्रिस्टलाइन सॉलिड्स इज अन आयसोट्रॉपिक. क्रिस्टलाइन सॉलिड इज अन आयसोट्रॉपिक. तर आता अन आयसोट्रॉपिक म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय अन आयसोट्रॉपिक. अन आयसोट्रॉपिक कुणाला म्हणतात. सपोज क्रिस्टलाइन सॉलिडच्या काही प्रॉपर्टीज, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही जर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन असेल, हे बघा लक्ष देऊन. क्रिस्टलाइन सॉलिड्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन असेल अशा वेळेस त्याला अन आयसोट्रॉपिक म्हणलं जातं. म्हणून माझं स्टेटमेंट काय बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अन आयसोट्रॉपिक इन नेचर. आणि अमॉर्फस मध्ये काय असणार आहे. अमॉर्फस सब्सटन्स आर आयसोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे हा डिफरन्स झाला क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस मधला. हा एक डिफरन्स झाला. मी तुम्हाला थोडक्यात पॉइंट देऊन देतो. एक पटकन एक मिनिटामध्ये आपण पॉइंट बघू. डिस्ट्रिब्युश फर्स्ट रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ऍटम्स अमॉर्फस, इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ऍटम्स आयन्स अँड मॉलिक्युल्स. सेकंड शार्प मेल्टिंग पॉइंट इन
एमॉर्फस नो शार्प मेल्टिंग पॉइंट, तीसरा अनआइसोट्रोपिक आणि आइसोट्रोपिक, हे तीन डिफरन्स लक्षात ठेवा. क्रिस्टलाइन अँड एमॉर्फस मधले हे तीन डिफरन्स. आता तुम्हाला क्रिस्टलाइनचे काही एक्झाम्पल्स माहीत असायला हवे आणि एमॉर्फसचे काही एक्झाम्पल्स माहीत असायला हवे. तर क्रिस्टलाइनचे एक्झाम्पल्स, बेस्ट एक्झाम्पल इज NaCl, सेकंड एक्झाम्पल KCl म्हणजे पोटॅश, थर्ड एक्झाम्पल K2SO4 पोटॅशियम सल्फेट. आणि एमॉर्फसचे एक्झाम्पल, एमॉर्फस एक्झाम्पल ग्लास, ग्लास प्लास्टिक इज ए एक्झाम्पल्स ऑफ एमॉर्फस सॉलिड. अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड आणि एमॉर्फस सॉलिड याच्यामधला डिफरन्स विचारला जातो. तर टोटल ह्या चॅप्टरमध्ये आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे बघा. चॅप्टर जो चॅप्टर असेल डोळ्यासमोर आपल्या लगेच पिक्चर क्लिक आउट झालं पाहिजे का, ह्या सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला सॉलिडमध्ये असणाऱ्या ऍटम्स याची आपल्याला अरेंजमेंट बघायची असते. अरेंजमेंट कशी, मग अशी तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे की NaCl ची अरेंजमेंट कशी असते, Na+ ला Cl- ने सराउंड केलेलं असतं आणि Cl ला Na+ ने सराउंड केलेलं असतं. अशाच प्रकारे खाली सुद्धा अरेंजमेंट तशीच, आणि म्हणजे जेवढ्या फ्री स्पेसेस आहे तिकडे सर्व ठिकाणी अरेंजमेंट ही अशा प्रकारे असते, रेग्युलर अरेंजमेंट असते, रेग्युलर अरेंजमेंट असते. आता जर तुम्हाला दुसरं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं KCl, तर तुम्ही फक्त रिप्लेस काय करणार आहे, तर Na+ ऐवजी तुम्ही K+ घेणार आहे. ही झाली तुमची सॉलिड स्टेटची इंट्रोडक्टरी पार्ट. हा तुमचा सॉलिड स्टेटचा इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे. म्हणजे आपण एक डिफरन्स बघितला, क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड एमॉर्फस सॉलिड्स किंवा सबस्टन्स आपण असं म्हणू शकतो. आता नेक्स्ट पॉइंट तुम्हाला मला दोन डेफिनेशन सांगायचे आहेत. फर्स्ट डेफिनेशन आयसोमॉर्फिझम अँड सेकंड डेफिनेशन पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम अशा दोन डेफिनेशन बघू. आता हे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम याचा सिमिलरिटी काय आहे बघा. आयसो मीन्स ओनली वन, पॉली मीन्स मेनी. आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आता मी सुरुवातीला एक्झाम्पल देतो, डेफिनेशन आपण नंतर बघू. एक्झाम्पल देतो आणि त्यानंतर डेफिनेशन बघू. एक्झाम्पल फर्स्ट NaF अँड MgO. NaF अँड MgO हे मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे NaF हा एक सॉलिड आहे, सोडियम फ्लोराईड हा एक सॉलिड आहे, आणि दुसरा सॉलिड कसा आहे बघा MgO, हे दोन सॉलिड आहे. तर आता आयसोमॉर्फिझम कुणाला म्हणायचं बघा. NaF हा जो सॉलिड आहे तो आणि MgO हा जो सॉलिड आहे या दोघांचं पण स्ट्रक्चर सेम असतं. दोघांची पण स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही सेम असते. दोघांची पण स्ट्रक्चरल अरेंजमेंट सेम असल्यामुळे आपण वर्ड पुढे वापरला आयसो आणि मॉर्फिझम म्हणजे अरेंजमेंट. आयसोमॉर्फिझम जर दोन आयनिक सॉलिड्सची, जर दोन आयनिक सॉलिडची किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्सची अरेंजमेंट जर सेम असेल तर अशा फिनॉमिनॉनला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. दी क्रिस्टलाइन सॉलिड विच हॅव द सेम अरेंजमेंट इज नोन एज आयसोमॉर्फिझम. आणि त्याचं एक्झाम्पल झालं NaF अँड MgO. NaF अँड MgO. आता पॉलिमॉर्फिझम बघू आपण. पॉलिमॉर्फिझम बघू. तर पॉलिमॉर्फिझम मध्ये सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पल देतो, तुम्हाला त्याचं नाव सांगते. काय नाव येईल बघा, बरं बोलण्याचा प्रयत्न करा. हे जे केमिकल लिहिलेलं आहे तर ह्या त्याचं नाव काय होऊ शकतं बघा. बरं नाव काय सांगते तुम्हाला, CaCO3 काय नाव सांगते, CA एलिमेंट साठवून बघा. बरं याला काय म्हणणार तुम्ही, CA कॅल्शियम कार्बोनेट. हे केमिकल कंपाऊंड हे कॅल्शियम कार्बोनेट आहे. तर आता ह्या कॅल्शियम कार्बोनेटचे दोन फॉर्म्स असतात किंवा याची अरेंजमेंट दोन प्रकारे केली जाते. कॅल्शियम कार्बोनेटची अरेंजमेंट दोन प्रकारे केली जाते. पहिली कशी आहे बघा, तर त्या अरेंजमेंटचं नाव आहे कॅल्साइट अँड सेकंड
एरेगोनाइट, कैल्शियम एंड एरेगोनाइट। तर एका केमिकलची अरेंजमेंट ही दोन प्रकारे आहे, म्हणजे एक जो आयनिक सॉलिड आहे त्याची अरेंजमेंट ही दोन प्रकारे आहे, म्हणून काय म्हटलंय पॉलिमॉर्फिझम, म्हणजे एक केमिकल दोन प्रकारे त्याची अरेंजमेंट करू शकतं, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त करू शकतं, अशा केसेसमध्ये त्या फिनॉमिनांना म्हणायचं पॉलिमॉर्फिझम। द क्रिस्टलाइन सॉलिड विच एक्झिस्ट इन मोर दॅन टू फॉर्म इट इज नोन एज पॉलिमॉर्फिझम, अशा फिनॉमिनाला तुम्ही पॉलिमॉर्फिझम म्हणणार आहे। तर तुम्हाला हे बघा, जनरल डेली लाईफ मधले एक्झाम्पल्स काय असतात बघा, सपोज आपण घरी डिटर्जंट बघतो, तर डिटर्जंटला कलर्स वेगवेगळे असतात, तर त्या डिटर्जंटला वेगवेगळे कलर्स का असतात, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट आहे, वेगवेगळी स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे। बरं, त्यापेक्षा तुम्हाला एक डेली लाईफ मधले एक्झाम्पल सांगतो। आता सपोज आपण शुगर बघतो, शुगर ही कलरलेस आहे, आणि आपला जो गुळ असतो त्याचा कलर थोडासा वेगळा आहे, शुगर आणि याचा कलर वेगळा आहे। आता ही शुगर टोटल कशापासून बनलेली आहे, सुक्रोजपासूनच बनलेली आहे, पण शुगरचा कलर वेगळा आणि जो आपला गुळ असतो त्याचा कलर वेगळा आहे। तर कलर वेगळा असण्याचं कारण काय आहे, कारण त्या दोघांची स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळी आहे, म्हणजे केमिकल फॉर्म्युला एकच आहे, केमिकल फॉर्म्युला शुगर केनचा एकच आहे, पण ते तयार झालेले जे कंपाऊंड आहे, त्यांची स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळी आहे, स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळी असल्यामुळे त्यांचं अपिअरन्स हे वेगळं आहे, आपण जनरली बघतो बघा, कोणतं पण एखादं केमिकल हे वेगवेगळ्या कलरचं असू शकतं, कारण त्यांची अरेंजमेंट ही वेगवेगळी असते। अशा प्रकारे तुम्ही सॉलिड स्टेटचा इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात ठेवा। आतापर्यंतचे पॉइंट बघा, थोडक्यात सांगतो एक मिनिटामध्ये। इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण काय शिकलो, का हे सॉलिड असतात हे कशापासून बनलेले असतात, एकतर ऍटम्स पासून बनतील, आयन्स पासून बनतील किंवा मॉलिक्युल्स पासून बनतील, हे इंट्रोडक्टरी पार्ट होतं। नंतर हे सॉलिड स्टेट ही किती टाइप्स मध्ये क्लासिफाय केली होती, तर दोन मध्ये, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि दुसरं अमॉर्फस सॉलिड। क्रिस्टलाइन कुणाला म्हणायचं आणि अमॉर्फस कुणाला म्हणायचं हे आपण त्या टेबल मध्ये बघितलेलं आहे। रेग्युलर अरेंजमेंट असली तर क्रिस्टलाइन म्हणायचं, इरेग्युलर असेल तर अमॉर्फस म्हणायचं, शार्प मेल्टिंग पॉइंट असेल तर क्रिस्टलाइन म्हणायचं, नो शार्प मेल्टिंग पॉइंट असेल तर अमॉर्फस म्हणायचं। त्यानंतर क्रिस्टलाइन हे आयसोट्रॉपिक अनआयसोट्रॉपिक असतात आणि अमॉर्फस हे आयसोट्रॉपिक असतात। एक्झाम्पल्स क्रिस्टलाइनचे बघितले आपण, एनएसीएल, केसीएल, के2एसओ4, आणि अमॉर्फसचे एक्झाम्पल्स काय बघितले होते आपण, तर ग्लास, प्लास्टिक। आता प्लास्टिक जास्त त्याला काय स्पेसिफिक अशी अरेंजमेंट नसते। नंतर आपण दोन डेफिनेशन बघितल्या, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम। आयसोमॉर्फिझम काय सांगतं बघा, इफ टू आयोनिक सॉलिड्स फॉर टू क्रिस्टलाइन सॉलिड हॅव सेम स्ट्रक्चरल अरेंजमेंट, जर त्या दोघांची अरेंजमेंट ही सेम असेल तर आपण त्याला आयसोमॉर्फिझम म्हणतो। आणि सपोज एखाद्या केमिकलची दोन प्रकारे अरेंजमेंट करता येत असेल, दोन किंवा त्यापेक्षा जास्त करता येत असेल, तर त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम। हे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम मधला डिफरन्स झाला। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं बघा, तर जे आपले क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्याचं फर्दर क्लासिफिकेशन करायचे, क्रिस्टलाइन सॉलिड्स आपल्याला फर्दर क्लासिफिकेशन करायचं आहे। तर बघू आपण वन बाय वन क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन कसं केलं जाते। क्रिस्टलाइन सॉलिड्स, आर क्लासिफाइड इन टू फोर टाइप्स। क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाइड इन टू फोर टाइप्स। फर्स्ट आयोनिक, दुसरं कोव्हॅलंट, थर्ड आयोनिक ॲटॉमिक आणि लास्ट मेटालिक। अशा प्रकारे क्रिस्टलाइन सॉलिड्सचं क्लासिफिकेशन केलं जातं। वन बाय वन बघू, एक थर्ड मध्ये थोडासा चेंज आहे, त्याला मॉलिक्युलर म्हणू आपण। बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स हे क्लासिफाय कसे केले जातात बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाइड इन टू फोर टाइप्स, आयोनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर आणि मेटॅलिक। आता हे पॉइंट आपल्याला डीप मध्ये स्टडी करायचे आहेत, पण तुम्हाला मी त्यांच्या नावावरून सांगतो, नावावरून कसे ते आयडेंटिफाय करायचे। आता हे क्रिस्टलाइन सॉलिड्स आयोनिक आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड्स हे आयोनिक आहेत, आयोनिक्स आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये
काहीतरी आयन्स प्रेझेंट असणार आहे, काहीतरी आयन्स प्रेझेंट असणार आहे. म्हणून अशा प्रकारच्या सॉलिड्सला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड, अशा प्रकारच्या सॉलिड्सला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड्स किंवा आयोनिक सॉलिड्स म्हणायचं. आता नेक्स्ट कोहेरंट, नेक्स्ट कोहेरंट. बरं, त्या अगोदर मी तुम्हाला थोड्याशा बेसिक कन्सेप्ट सांगतो. आयोनिक बॉन्ड कुणाला म्हणायचं, कोहेरंट बॉन्ड कुणाला म्हणायचं, मॉलिक्युलर कुणाला म्हणायचं आणि मेटेलिक कुणाला म्हणायचं, ह्या चार तुम्हाला मी थोडक्यात हिंट सांगतो. आयोनिक बॉन्ड किंवा कोणता पण बॉन्ड जर तयार व्हायचा असेल, कोणता पण एक बॉन्ड जर तयार व्हायचा असेल, तर तो बॉन्ड तयार होण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनची गरज असते, दोन इलेक्ट्रॉनची गरज असते. कोणता पण बॉन्ड असून द्या, कोणत्या पण केमिस्ट्रीमध्ये किंवा कोणत्या पण सब्जेक्टमध्ये जो बॉन्ड असतो तो तयार होण्यासाठी कमीत कमी दोन इलेक्ट्रॉनची गरज असते. आता ते जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे दिले जातात बघा. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन एक कार्बन देणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा कार्बन देणार आहे. एक कार्बन एक इलेक्ट्रॉन देतोय, दुसरा कार्बन दुसरा इलेक्ट्रॉन देतोय आणि अशा प्रकारे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार होते. साधं सिंपल आहे बघा, अवघड असू नका. कोणता पण बॉन्ड तयार करण्यासाठी कमीत कमी दोन इलेक्ट्रॉनची गरज असते आणि दोन इलेक्ट्रॉनची गरज ही कशी भागवली जाते, एक कार्बन एक इलेक्ट्रॉन देतोय दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा कार्बन देतोय, म्हणजे ही शेअरिंग झाली. इक्वल द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला कोणता बॉन्ड म्हणायचं, कोव्हॅलंट बॉन्ड. द बॉन्ड विच इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन नोन एज कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपले एक कन्सेप्ट राहिलेला शिकायचं इकडे अजून आयोनिक. आता आयोनिक बॉन्ड कुणाला म्हणायचं बघा, आयोनिक बॉन्ड. आता एनए आणि सीएल याच्यामध्ये सुद्धा बॉन्डिंग असते, एनए आणि सीएल मध्ये सुद्धा बॉन्डिंग असते. आता ही बॉन्डिंग कशी तयार केली जाते बघा, ही बॉन्डिंग कशी तयार केली जाते मी तुम्हाला रिएक्शन लिहून देतो. सोडियम प्लस क्लोरीन गिव्स एनए सीएल, सोडियम सॉलिड प्लस क्लोरीन गॅस गिव्स एनए सीएल. तर सोडियम आणि क्लोरीन पासून एनएसीएलचं क्रिस्टल तयार होत असत. तर आता हे क्रिस्टल कसं तयार होत असतं बघा, क्रिस्टल कसं तयार होत असतं बघा. एनएचं ऍटॉमिक नंबर देतो तुम्हाला मी 11, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 आणि 3s1, म्हणजे अशा प्रकारे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती ड्रॉ करता येतात हे अजून बघायचं आपल्याला, पण एनएससीएलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा प्रकारे आहे. आणि सीएलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा, 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p5 अशा प्रकारे आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा, तुम्ही टेन्थ मध्ये कसं लिहायचे 2-1 असं लिहायचे आणि क्लोरीनचं कसं लिहायचे 2-8-5 असं लिहायचे, 2-8-6 लिहायचे तुम्ही, सॉरी 2-8-7 लिहायचे. अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे. आणि तुम्ही काय करायचे, सोडियम सोडियम एक इलेक्ट्रॉन डोनेट करायचा आणि तो इलेक्ट्रॉन कोण घ्यायचं तर क्लोरीन घ्यायचं. अशा प्रकारे सोडियम प्लस क्लोरीन गिव्स एन ए सी एल. हे बघा, जास्त कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला परत एकदा सांगतो, एन ए सी एल फॉर्म कसा होतो बघा, एक ऍटम सोडियम एक ऍटम क्लोरीन त्याच्यापासून एन ए सी एल क्रिस्टल तयार होणार आहे. एन ए सी एल क्रिस्टल तयार होणार आहे, क्रिस्टल तयार होणार म्हणजे एन ए आणि सी एल मध्ये बॉन्ड पाहिजे, एन ए आणि सी एल मध्ये बॉन्ड हवा. तर तो बॉन्डिंग कशी तयार होते बघा, सोडियम त्याचा एक इलेक्ट्रॉन हा क्लोरीनला देऊन टाकतो आणि बॉन्डिंग तयार होते. तर आता बॉन्डिंग का तयार होते, कारण इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन हे शिल्लक असतं. तर अशा प्रकारे तुम्हाला आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड याच्यामधला फरक कसा लक्षात ठेवावा लागेल बघा, आयोनिक बॉन्ड्स मध्ये चार्जेस असतात आणि कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये चार्जेस नसतात. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड इट इज फॉर्म बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स.
एक मिनट फक्त थर्ड मॉलिक्युलर थर्ड मॉलिक्युलर आता मॉलिक्युलर क्रिस्टल्स किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स कुणाला म्हणायचे बघा सपोज एखाद्या सॉलिड्स मध्ये टोटल मॉलिक्युल्स असतील एखाद्या सॉलिड्स मध्ये टोटल मॉलिक्युल्स असतील तर अशा मॉलिक्युल्सला म्हणायचं किंवा अशा सॉलिड्सला म्हणायचं मॉलिक्युलर सॉलिड आता याचं एक्झाम्पल देतो तुम्हाला मी जो H2O असतो H2O वॉटर तर हा तिन्ही पण फेजेस मध्ये असतो सॉलिड लिक्विड आणि गॅस सॉलिड लिक्विड आणि गॅस सॉलिड स्टेट म्हणजे आईस स्टेट तर आईस मध्ये जी स्टेट आहे किंवा आईस मध्ये जी अरेंजमेंट आहे तर त्या अरेंजमेंटला म्हणायचं मॉलिक्युलर मॉलिक्युलर आता मॉलिक्युलर का H2O हा मॉलिक्युल आहे H2O हा मॉलिक्युल आहे म्हणून त्या अरेंजमेंटला म्हणायचं मॉलिक्युलर अरेंजमेंट एक्झाम्पल बघा तुम्ही विसरशा आयनिकचं एक्झाम्पल NaCl कोव्हॅलंटचं एक्झाम्पल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मॉलिक्युलरचं एक्झाम्पल आईस किंवा H2O चार नंबरचा मेटॅलिक चार नंबरचा मेटॅलिक आता आपण आपल्या अवतीभोवती खूप असे मेटल्स बघत असतो गोल्ड बघत असतो सिल्वर बघत असतो आयर्न बघत असतो तर ह्या यांच्यामध्ये जी बॉन्डिंग आहे तर त्याला मेटॅलिक बॉन्डिंग म्हणायचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला सपोज आयर्न रॉड आहे आयर्न रॉड आहे तर त्याच्या यामध्ये अरेंजमेंट कशी असणार आहे बघा Fe ऍडजेसंट सर्वच्या सर्व हे Fe असणार आहे म्हणजे आयर्न रॉड जर असेल तर त्याच्यामध्ये असणारी Fe ची अरेंजमेंट ही स्पेसिफिक असते एका विशिष्ट अरेंजमेंट त्यांची असते अशा प्रकारे मेटॅलिक बॉन्डिंग ही म्हटली जाते बघा टोटल पॉइंट बघा क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन हे चार प्रकारे करायचे आपल्याला आयनिक सॉलिड कोहेरंट सॉलिड मेटॅलिक सॉलिड आणि मॉलिक्युलर सॉलिड